हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. 2 दिवसापूर्वीच आपण एक जनरल मुश्रफ यांच्यावर लेक्चर घेतलं होतं. त्यामध्ये ऑपरेशन विजय संबंधित विधानं मी केली होती. ठीक आहे, एसपी सर सह्याद्री अकॅडमीच्या माध्यमातून आपणासाठी जी एक चालू घडामोडीची एक मोफत सिरीज आपण लॉन्च केलेली आहे, त्याचा फायदा महाराष्ट्रातील विशिष्ट प्रमाणात विद्यार्थ्यांना होत आहे. जसं की आज एमपीएससीने ग्रुप सी साठीची एक मुख्य परीक्षा घेतली, त्यामध्ये आपल्या सिरीज मधून एक जसाचा जसा प्रश्न आलेला आहे, विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर सहज देता आलं. जसं की आता प्रश्न बघा, हैदराबाद संस्थानाशी संबंधित पुढील विधानांपैकी कोणती विधानं सत्य आहेत? त्यामध्ये आपण ऑपरेशन विजयशी संबंधित बोललो होतो. फक्त काय करायचं मित्रांनो, कोणती विधानं सत्य आहेत याच्यावर लक्ष द्यायचं. ठीक आहे, आता सत्य विधानं निवडायची आहेत. इलिमिनेशन प्रोसेसच्या माध्यमातून तुम्ही उत्तर कसं पटकन निवडू शकता ते आपण मी तुम्हाला शिकवतो. कोणती विधानं सत्य आहेत? ठीक आहे, आता विधान क्रमांक 4 कडे आपण जाऊया. ड, हैदराबाद संस्थान विलीन करण्यासाठी जी सशस्त्र मोहीम हाती घेण्यात आली होती तिला ऑपरेशन विजय असे म्हणण्यात आले. हे विधान चुकीचे आहे, कारण ऑपरेशन विजय आपण चर्चा केलेल्या लेक्चर मध्ये ऑपरेशन विजय हे भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान कारगिल युद्धामध्ये जे ऑपरेशन केलंय त्याला ऑपरेशन विजय म्हणतात. म्हणजे विधान क्रमांक ड हे चुकीचं आहे. म्हणजे एक कटला, डी कट, 3 कटला. आता तुमचं उत्तर, 2 उत्तर जागेवर कटली तुमची, म्हणजे 50% उत्तराकडे तुम्ही आले. आता उत्तर क्रमांक 2 आणि 4 यामध्ये आपण बघूया. आता थोडस आयोगाने इथं लिहिताना थोडी मिस्टेक केली आहे. हैदराबादची स्थापना म्हणलंय, इथं हैदराबाद संस्थानची स्थापना असं आयोगाने स्टेटमेंट वापरणं अपेक्षित होतं. तर बघूया आपण ऑप्शन ए, हैदराबादची स्थापना निजामुल मुल्क असफ जहा यांनी केली, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. ब, या संस्थानाची स्वतःची रेल्वे, सैन्य, टपाल सेवा आणि हवाई यंत्रणा कार्यान्वित होती, करेक्ट. विधान 3, हैदराबाद संस्थानाच्या भारतातील विलीनीकरणाशी ऑपरेशन पोलो संबंधित आहे. ऑपरेशन पोलो हे हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी घेण्यात आलं होतं. ऑपरेशन पोलो हे जे ऑपरेशन होतं हे भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचं याच्यामध्ये खास कार्य होतं. ऑपरेशन पोलो हे करेक्ट आहे. म्हणजे अ ब क हे तिन्ही विधानं योग्य आहेत. आपल्याला सत्य विधानं निवडावयास सांगितली आहेत. तर उत्तर कुठलं आहे? उत्तर क्रमांक 2. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, 1 7 मिनिटाचं लेक्चर आपण घेतलं होतं ऑपरेशन विजयवर, म्हणजे परवेज मुशरफ यांच्या संबंधित. ते जर तुम्ही 7 मिनिट व्यवस्थित लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हाला उत्तराकडे सहजरित्या जाता येतं. आणि दुसरी गोष्ट, इलिमिनेशन प्रोसेस, प्रश्न वाचल्यानंतर इलिमिनेशन प्रोसेस बघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे विधानांतून तुमचं उत्तर निघतंय. ठीक आहे, तर असे जे आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येतोय आपणासाठी त्याचा अवश्य लाभ घ्या. एका 7 मिनिटाच्या लेक्चर मध्ये जर एक उत्तर मिळू शकेल तर आपण पुढे चालू घडामोडीचे जवळपास 100-200 लेक्चर आयोजित करणार आहोत. त्यामधून तुम्हाला नक्कीच 15 ते 20 मार्कांचा फायदा होईल याची आम्ही ग्वाही देतो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आम्ही ज्या प्रकारे आपणासाठी मेहनत घेतोय सर्व वेळ चालू घडामोडीची सिरीज तयार करण्यासाठी, तर तुमची आम्हाला एकच मदत हवी आहे. आपलं जे काही एसपी सर सह्याद्री अकॅडमीचं चॅनल आहे त्यावर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू.